भोवरा कोणाला आवडत नाही। एक असतो आपला पारंपरिक भोवरा जो दोरीच्या सहाय्याने फिरवायचा असतो, ज्यांना तो भोवरा फिरवता येत नाही त्यांच्याकरता मग स्प्रिंगच्या सहाय्याने फिरवणारे आले किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे भोवरे मिळतात। आपण आणखी वेगळा भोवरा आज बघणार आहोत, लोहचुंबकाचा भोवरा, चुंबकीय भोवरा। एका प्लास्टिकच्या बॉलचे मध्यातून दोन तुकडे करा, त्याच्या मध्यभागी दोन डिस्क मॅग्नेट चिकटवून घ्या ग्लूच्या सहाय्याने, आणि त्या बॉलचा उघडा भाग एका रंगीत चकतीने झाका। त्या चेंडूच्या अर्धगोलाच्या मागच्या बाजूलाही दोन रंगीत चिकटपट्ट्या चिकटून घ्या। आता हा भोवरा मी जर सायकलच्या स्पोकवरच्या जवळ नेला तर तो त्याला चिकटेल, आणि नुसता चिकटेल असं नाही, जर मी तो स्पोक थोडासा तिरका केला तर तो त्यावरून घरंगळत जाईल। पण आपण जी रंगीत चकती चिकटवली होती ती तर आपल्याला दिसतच नाहीये, आपण जरा खालच्या बाजूने बघू। आता आपण जरा याच हाच भोवरा आणखी एका प्रकारे खेळता येतं का बघू। मी काय केलं, एका A4 साईजच्या कार्ड पेपरला एक लोखंडी तार चिकटवून घेतली आणि पुढच्या बाजूने तो कागद दाबून ती तार कुठं आहे हा मला अंदाज येईल अशा प्रकारे केलेली। आता ह्या तारेला कागदाच्या माध्यमातून देखील हा भोवरा चिकटणार आहे, आणि जसजसा मी कागद वळवेन तसं तो तारेवरून घरंगळेल। बघणाऱ्यांना गंमत वाटेल की कागदावरून फिरतोय, पण आपल्याला माहिती आहे तार कुठे आहे, तो खरं तर तारेवरूनच फिरतोय। बघताना कागदावरून फिरतोय असं वाटतं, तो वास्तविक त्याला जो आपण मार्ग नक्की करून दिलेला आहे त्यावरूनच फिरतोय। आपण आणखी एक चक्कर मारू त्याला घेऊन,